महाराष्ट्र राज्य गृह विभागाकडून मुंबई पोलीस दलासाठी पाठीमागील वर्षी पोलीस भरती घेण्यात आली होती. यामध्ये तब्बल 8,000 उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र ही पोलीस मुख्यालयाने जमा करून घेतली आहेत, परंतु त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आलेलं नाहीये. रुजू करून घेण्यात यावं या मागणीसाठी आज हे विद्यार्थी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले होते, परंतु भेट न झाल्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. पाहूयात. याच्यामध्ये उल्लेख आहे की पोलीस व्हेरिफिकेशन चरित्र पडताळणी यात उल्लेख आहे की निवड असा उल्लेख आहे. निवड असा उल्लेख आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की आमचं मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालं, बरोबर. मग एवढे सगळी प्रोसेस होऊन तुम्ही 8,000 प्लस मुलांना नियुक्ती देत नाहीत, बरोबर. मुलांनी दोन दोन तीन तीन फेऱ्या मुंबईला फेरी केल्या, सगळी डॉक्युमेंट चेक केलीत, NCL तहसीलदारकडून घेऊन त्यांनी परत जमा केलं. आता आचारसंहिता लागायली, नवीन भरती पडली, तरी आम्हाला काही याच्यावर रिप्लाय नाही. आणि त्या सर्व मुले यांचं पण सर्वांचं झाले, माझ्या एकट्याच नाही. आज मी आज नाही सर, 9 महिने झालं फिरते. नागपूर पर्यंत गेलते DCM साहेबांच्या भेटीसाठी, पण अजून पण आम्हाला DCM साहेबांनी वेळ दिलेला नाहीये. DCM साहेबांनी वेळ दिलेला नाही. आज काय करायचं आम्ही, तुम्ही सांगा. आत्महत्या करायची वेळ आली आज आमच्या मुलांवर.